ओढ जहाद हा देखील प्रश्न त्यांनी काल अधोरेखित केला आहे. ओढ जहाद मोठ्या प्रमाणात लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान बघावयास मिळाला असं देखील त्यांनी स्पष्ट केलं. असं आहे, पराभूत झाल्यावर स्पष्टीकरण देण्यासाठी ओढ जहाद लोकांनी, महाराष्ट्रातल्या लोकांनीच 31 जागा सगळीकडे काय विशिष्ट समाजाने मतदान विरोधात केले असं नाही, सगळेच तुमच्या विरोधात गेले. त्यामुळं तर तुम्ही घाबरून अनेक सवलती ज्या शक्य तुम्हाला नाहीत अशा गोष्टी जाहीर करण्याचं काम तुम्ही केलं. त्या ठिकाणी शिवसेनेचे जे उमेदवार आहेत त्यांनी राष्ट्रवादी आणि इतर पक्षांची आवश्यकता नाही अशा स्वरूपाच्या काही पत्रक काढलं असं हे म्हणतात आमच्या पक्षाची लोकं. खरी शहानिशा नाही, मी एकनाथ आमच्या उद्धव ठाकरे पक्षाच्या प्रमुखांना हे कळवलेलं आहे की या बाबतीत त्यांनी सगळ्या पक्षांना बोलवून कोऑर्डिनेशन करावं, ते कोऑर्डिनेशन होईल अशी आमची अपेक्षा आहे. साहेब, तुमच्या मतदारसंघातले आहे का? काँग्रेसला आम्ही त्या बाबतीत कळवलेलं आहे आणि काँग्रेसने आम्हाला सांगितलं त्यांच्यावर ताबडतोब कारवाई केली जाईल. आजही मी चेन्नीतला साहेबांशी बोललो, त्यांनी मला सांगितलं की आम्ही त्यांच्यावर कारवाई केलेली आहे, ती कळवण्यात ती व्यवस्था होईल. नरेंद्र मोदी असे म्हटले की एक तो सेफ आहे अशा पद्धतीचं वक्तव्य. असं आहे की देशात तुमचं सरकार, महाराष्ट्रात तुमचं सरकार आणि सेफ नाही लोक हे तुम्हीच सांगायला लागलाय, याचा अर्थ काय? निवडणुकीसाठी अशा स्लोगन्स करायचे आणि मतं मिळवायचे? लोकांना प्रश्न आहे महागाईचा, बेकारीचा, लोकांना लहान लहान समाजाला त्यांच्या आरक्षणाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, पण हे काय करतात, हे कायम हिंदू आणि मुस्लिम असा अंतर तयार करण्याचा प्रयत्न करतात. पण महाराष्ट्रातल्या जनतेला हे लक्षात आलेलं आहे की असं कुठलंही अंतर निर्माण करण्याची आवश्यकता नाही, हे फक्त निवडणुकीपुरतं यांचं काम असतं.